मंडळी, सध्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. मात्र असं असताना सुद्धा त्यांच्याच पक्षातील कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी काल रात्री उल्हासनगर इथं शिंदे गटाचे शहरप्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. धक्कादायक बाब म्हणजे उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच हा गोळीबार त्यांनी केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्यासमोरच गणपत गायकवाडांनी शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर 4 गोळ्या झाडल्यात. त्यातील 2 महेश गायकवाड यांना तर 2 गोळ्या प्रसिद्ध मथुर बैलाचे बैलगाडा मालक राहुल पाटील यांना सुद्धा लागल्या आहेत. राहुल पाटील हे सुद्धा मागच्या काही काळात शिंदे गटाकडून राजकारणात सक्रिय झालेले आहेत. दरम्यान गोळीबारानंतर गायकवाड आणि पाटील यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळतं आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे. सध्या घटनेमुळं कल्याण उल्हासनगर शहरात भयंकर तणावाचं वातावरण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नेमकं काय घडलंय सविस्तर जाणून घेऊयात. नमस्कार मंडळी, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. मंडळी, सदर घटना घडल्यानंतर जखमींना उपचारासाठी दवाखान्यात हलवलं असलं तरी गणपत गायकवाड यांना पोलीस ठाण्यातच बसवून ठेवल्याचं कळत आहे. जी 24 तास न्यूज वाहिनीनं गणपत गायकवाड यांच्याशी या प्रकरणी फोनवरून संवाद साधला तेव्हा गणपत गायकवाड यांनी या संपूर्ण हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचं पाहायला मिळालं. गायकवाड म्हणाले, मी 10 वर्षांपूर्वी कल्याणच्या द्वारली गावात एक जमीन विकत घेतली होती. जमिनीच्या मालकाला मी 2-3 पैसे सुद्धा पोहोच केले, पण तो माणूस जमिनीच्या कागदपत्रावर सही करायला येत नव्हता. पुढं आम्ही कोर्टात गेलो, केस केली, ती केस आम्ही जिंकलो सुद्धा. दरम्यान जेव्हा त्या जमिनीचा 7-12 आमच्या कंपनीच्या नावावर झाला तेव्हा मधूनच महेश गायकवाड आला आणि त्यानं जबरदस्तीनं त्या जमिनीवर कब्जा केला. तो वाद मिटवायला मी आणि माझा मुलगा पोलीस स्टेशनला आलो होतो, पण महेश गायकवाड त्याच्या 500 लोकांना घेऊन आला. त्याच्या माणसांनी पोलीस स्टेशनच्या दारात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. मला ते सहन झालं नाही म्हणून मी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. पुढं पत्रकारांनी त्यांना विचारलं, तुम्ही महेश गायकवाड किंवा त्यांच्या सहकाऱ्यांना जीवे मारणार होतात का? त्यावर गणपत गायकवाड म्हणाले की मी त्यांना जीवे मारणार नव्हतो, पण आत्मरक्षणासाठी मला त्यांच्यावर गोळ्या चालवाव्या लागल्या. त्या गुन्हेगारांनी माझ्यावर ही वेळ आणली. जोवर एकनाथ शिंदेंचं राज्य आहे तोवर राज्यात असेच गुन्हेगार तयार होणार. एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला पाहिजे. त्यानंतर पत्रकारांनी गणपत गायकवाड यांना आठवण करून दिली की भाजप आणि शिंदे एकत्र सत्तेत आहेत, फडणवीस गृहमंत्री आहेत, तुम्ही कायदा हातात कसा काय घेऊ शकता, तुमच्या समस्येबद्दल तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठींशी कधी बोलला नाहीत का? त्यावर गणपत गायकवाड म्हणाले, याआधी पक्षश्रेष्ठींना बऱ्याच गोष्टी सांगून झाल्यात. श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे किंवा त्यांचे कार्यकर्ते मी केलेल्या विकास कामांचं साधं श्रेयसुद्धा मला घेऊ देत नाहीत. आत्ताच एक नवी लायब्ररी बांधली, त्याचं उद्घाटन व्हायच्या आधीच तिथं श्रीकांत शिंदेंचा बॅनर लागला. एकनाथ शिंदे साहेबांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी, उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि लवकरच ते भाजपशी सुद्धा गद्दारी करतील. त्यांचा देवावर विश्वास असेल तर कोणत्याही देवाची शपथ घेऊन त्यांनी सांगावं आजवर शिंदे साहेबांनी या गणपत गायकवाडचे किती पैसे लाटलेत. असं बोलून काय फायदा नाही, मगाशी माझा नाईलाज झाला, माझ्या मुलांना त्यांनी धक्काबुक्की केली, मी एक बाप म्हणून आत्मरक्षणासाठी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मी माझ्या मुलांना झालेली मारहाण किंवा धक्काबुक्की कदापि सहन करणार नाही आणि मला याचा अजिबात पश्चाताप नाही. आता कोर्ट देईल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. दरम्यान पुढे पत्रकारांनी त्यांना 2024 निवडणुकांची आठवण करून दिल्यावर गणपत गायकवाड म्हणाले की लोकांना माहिती आहे मी कसा माणूस आहे, त्यांना माहिती आहे मी आत्मरक्षणासाठी गोळ्या चालवल्यात, त्यामुळं लोक माझ्यावर विश्वास टाकतील. आता हे झालं काल रात्रीचं प्रकरण. पण मंडळी, या गोळीबाराचं कारण इतकं तात्कालिक वाटत असलं तरी हा राग एवढ्या पुरता मर्यादित नाही. अगदी मुळापासूनच बोलायचं म्हटलं तर कल्याणमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद 2019 पासून उफाळून आलेल्या लोकांनी पाहिलाय. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड हे रोजच्या रोज खासदार श्रीकांत शिंद्यांच्यावर टीका करत असतात. विकास कामांच्या श्रेयवादावरून त्यांच्यात मतभेद आहेत हे आता समस्त कल्याणकारांना माहिती झालंय. गणपत गायकवाडांचा शिंदे पिता पुत्रांवर असलेला राग सुद्धा जगजाहीर आहे.
मागच्या काही काळात तर गणपत गायकवाड यांनी जणू कल्याणमध्ये आता श्रीकांत शिंदे खासदार म्हणून नकोच असा चंगच बांधल्याचं कळत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी मित्रपक्ष म्हणून कधीही गणपत गायकवाड यांच्यावर खालच्या दर्जाची टीका केली नसली तरीही गणपत गायकवाड हे मात्र आला दिवस शिंदे पितापुत्र आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जहाल भाषेत टीका करतच होते. त्यांच्या त्या टीकेला उत्तर द्यायची हिंमत फक्त शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी दोनदा तिनदा केली. 2023 ऑगस्ट पासून त्यांच्यातला हा वाद इतका वाढला होता की त्याचा शेवट असाच निर्घृण पद्धतीनं होणार अशा चर्चा कल्याणमध्ये सुरू होत्या. तर ऑगस्ट 2023 कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यात एके मध्यरात्री सोशल मीडियाच्या ग्रुपवर शाब्दिक चकमक झाली. त्यावेळी दोघांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आणि खालच्या पातळीवर जाऊन टीका केल्याचं प्रकरण घडलं होतं. तसंच कोविड काळात अनधिकृत बांधकाम नोंदणीमध्ये कोणी किती पैसे खाल्ले आणि कसा भ्रष्टाचार केला याचे आरोप प्रत्यारोप दोघांच्यात झाले. त्याच्यानंतर त्यांचे कार्यकर्ते सुद्धा चॅटमध्ये भिडले. त्या वादावर पडदा पडतो ना पडतो तोच सप्टेंबर 2023 महेश गायकवाड यांनी आमदार गणपत गायकवाड यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. महेश गायकवाड म्हणाले, मागील 15 आमदार गायकवाड यांनी कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्यांनी लोकांना मैदान, उद्यान, बगीचे अन्य इतर नागरी सुविधा दिल्या नाहीत. ते फक्त लोकांना स्वप्न दाखवत राहिले. त्यांची कामगिरी कर्तृत्व शून्य आहे. ते फक्त पोपटपंची करून लोकांना भुलवत असतात. विकास कामं केल्याची फेकाफेकी करत असतात. आमदार गायकवाड यांनी आपण विकास कामं केल्याचा कितीही दावा केला तरी आता लोक सुज्ञ आहेत. त्यांना कामे कोणी केली हे चांगलं माहीत आहे. एका गटराच्या झाकणावरून दोघांची श्रेयवादाची लढाई रंगलेली लोकांनी पाहिली. भाजप आमदार गणपत गायकवाड हे आपल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात अशी प्रतिक्रिया तेव्हा शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिली होती. तर त्याला प्रत्युत्तर देताना गणपत गायकवाड यांनी असे आरोप केले होते की आपण शासन स्तरावरून मंजूर करून आणलेल्या विकास निधींचं श्रेय आता खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि कल्याण पूर्वेतील त्यांचे समर्थक घेत आहेत. राज्यात शिंदे पितापुत्र आणि शिंदे गटानं भाजप कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम सुरू केलंय. त्यांच्या त्या आरोपांनंतर कल्याणमध्ये भाजप विरुद्ध शिंदे गटाचा वाद आणखीनच ताणला गेला होता. पुढं त्यांच्यातला हा कलगीतुरा एकमेकांची उनीदुनी काढण्यापर्यंत पोहोचला. पुढं कल्याणमधील भाजपच्या एका कार्यक्रमात आमदार गणपत गायकवाड त्यांच्या विरोधकांना उद्देशून म्हणाले, तुमचा धनुष्यबाण कसाही असो त्याला आमचं साधं रॉकेटही पुरेसं आहे. शिवसेनेचे गुंड पदाधिकारी पोलीस संरक्षणात फिरतात, त्या पोलिसांचा लोकांच्या संरक्षणासाठी उपयोग करा अशी मागणी आपण शासनाकडे केली असल्याचं तेव्हा आमदार गायकवाड म्हणाले होते. पण त्या टीकेचाही पुढं महेश गायकवाड यांनी खरपूस समाचार घेतला. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांची नार्को टेस्ट नाहीतर सायको टेस्ट करा अशी टीका शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली. ते पुढं म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की शंड होण्यापेक्षा गुंड व्हा. आम्हाला गुंड म्हणणारे आमदार गायकवाड यांच्यावरही कितीतरी गुन्हे दाखल आहेत. पोलीस संरक्षणाबद्दल बोललात तर आमदार गायकवाड यांच्या दोन्ही मुलांना पोलिसांचं संरक्षण आहे. त्यांची मुलं काय करतात? पोलीस तर त्यांच्या घराबाहेर रखवालदारासारखे बसलेले असतात. केबल फुकट द्यायची आणि निवडून यायचं हे आमदारांचं काम आहे. धनुष्यबाण हा तर आमचा स्वाभिमान आहे. धनुष्यबाणावर टीका करू नका. तुमचं रॉकेट जनता कोणत्या जागेत पुरून टाकतील हे सांगता येणार नाही असं प्रत्युत्तर महेश गायकवाड यांनी दिलं होतं. कल्याण पूर्वेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभारणीचं भूमिपूजन 3 झालं पण काम सुरू झालं नाही. अखेर खासदार डॉक्टर शिंदे यांच्या पुढाकारानं ते स्मारक उभारणीचं काम सुरू होत आहे. खोटे नाटे आरोप करत प्रसिद्धी मिळवण्याचा आमदार गायकवाड यांचा प्रयत्न आहे. आमदार गायकवाड युतीत काडी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही युतीधर्म पाळतोय आणि पालन करत राहणार असंही त्यावेळी महेश गायकवाड यांनी सांगितलं होतं. म्हणजे आता सदर जी गोळीबाराची घटना घडली तो काय फक्त वैयक्तिक वादाचा प्रकार नाही, याचा खूप मोठा इम्पॅक्ट कल्याणच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर पडणार आहे. आणि फक्त कल्याणच नाही तर संपूर्ण राज्याच्या राजकारणावर सुद्धा याचा खोलवर परिणाम होणार आहे असं बोललं जात आहे. कारण मुळातच तिथं श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीवरील भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध आहे. भाजपकडून कल्याणच्या जागेवर दावाही ठोकण्यात आल्याच्या चर्चा आहेत. मागं सुद्धा कल्याण व भिवंडी जागेवर भाजपचा उमेदवार निवडून येईल असं विधान भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी केलं होतं. दरम्यान त्यावर शिंदे गटाचे कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी अशी प्रतिक्रिया दिलेली होती की गायकवाड यांचं वक्तव्य मनोरंजन म्हणून घेतलं पाहिजे. पण त्यावर बोलतानाही आमदार गायकवाड यांनी ट्विट करत अप्रत्यक्षरित्या शिंदे गटाला सनसनीत उत्तर दिलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की ज्यांना गद्दारी करून कमी वेळात आम्हा पैसा आणि सत्तेचं बळ मिळालं आहे
त्यांना त्यांच्या नजरेनं सर्व जग विदूषक आहे असा भास होणारच असा टोला लगावला होता. बाकी आता या प्रकरणी पोलिसांनी गणपत गायकवाड यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केल्याचं कळत आहे. थोड्याच वेळात तिघांनाही कोर्टात हजर करण्यात येणार आहे. गोळीबाराच्या घटनेवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले की ही घटना चुकीची आहे, कोणीही कायदा हातात घेऊ नये. गणपत गायकवाड यांनी दिलेली प्रतिक्रिया ऐकली त्यात ते वैतागलेले वाटले, पण लोकप्रतिनिधींनी कायदा हातात घेऊ नये. आपण या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. कायदा हा सर्वांसाठी समान आहे, त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. तर गोळीबाराच्या घटनेवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, भाजपा आमदारांचा माज कमी होत नाहीये, महाराष्ट्र इथंच आणून ठेवायचा होता का? पण या गंभीर घटनेनंतर महायुतीमध्ये एकत्र असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री फडणवीस नेमकी काय भूमिका घेणार? या घटनेनंतर शिंदे गटाकडून लोकांची सहानुभूती ग्रॅप करण्याचा प्रयत्न होणार का? ती सहानुभूती ब्रेक करण्यासाठी ठाकरे गटाची तिथं काय भूमिका असणार? या घटनेचा कल्याण लोकसेवेवर किती इम्पॅक्ट पडू शकतो? आणि फडणवीस राज्याचे गृहमंत्री म्हणून सपशेल अपयशी ठरलेत का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.